उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेश असताना देखील नाशिक महानगरपालिकेने हेरिटेज वृक्षांचा दर्जा असलेलं झाड तोडण्यासाठी नोटीस लावून जर ते घाट घालत असेल तर संपूर्ण महाराष्ट्र वटवृक्ष वाचवण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभा राहील, तसंच सह्याद्री देवराईचा यास पाठिंबा आहे असं मत सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलंय. सयाजी शिंदे यांनी नाशिक भेटीप्रसंगी उंटवाडी गावातील वटवृक्षाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की सुमारे 200 अधिक वर्षाचा वटवृक्ष वाचवणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. यामध्ये पर्यावरण प्रेमींचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. नाशिक मनपा आयुक्तांनी या संदर्भात विचार करायला हवा होता. वटवृक्ष तोडण्याकरता जर मतदान झाले असते तर त्यांना कोणी हात लावला नसता. विकास करा पण वृक्ष तोडू नका. नाशिकला ऐतिहासिक वारसा आहे. ब्रह्मगिरी तसंच सह्याद्री सारख्या डोंगरांवर मुलांचे वाढदिवस साजरे करा आणि त्या ठिकाणी झाडे लावा. यामुळे त्या झाडांची आठवण पण राहील आणि ब्रह्मगिरी देखील वाचेल. आपले राष्ट्रीय वृक्ष हे वड आहे. वडाच्या झाडाखाली ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आणि ते झाड जर कापले जाते तर ही विकृती थांबली पाहिजे. यासाठी आपण नाशिक पर्यावरणप्रेमी संघटनांच्या पाठीशी उभे आहोत असंही त्यांनी पाहणी दरम्यान स्पष्ट केलं. झाडाला ह्या मला वाटतं की ह्या झाडावर हात लावू नये, काही पर्याय नक्कीच दुसरा काढावा. आणि अशा ज्या हेरिटेज चांगल्या गोष्टी आहेत ती म्हणजे कसं झाडं म्हणजे तपश्चर्याला बसलेले ऋषीमुनी आहेत. तर हा ऋषीमुनी तो बसलेला आहे आपल्या तपश्चर्या मानव जातीसाठी करतोय, त्याला तुम्ही मारणार का? अजून कुठला विषय त्याच्यावर 400 प्रकारचे वन्य प्राणी गडामुंगी फुलपाखरं राहतात त्यांना मारणार का? त्यांना त्यांच्या घरावर बॉम्ब टाकल्यासारखं आहे ना. एखाद्या एवढ्या मोठ्या झाडावरती घालायचा घाला म्हणजे कुठल्या तरी एखाद्या शहरावर बॉम्ब टाकल्यासारखी गोष्ट आहे ना. त्यामुळं आयुक्तांनी याचा जरूर विचार करावा आणि मला वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या एकी जर असेल तर त्यांना करावाच. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक.